राज्यात निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून मराठवाड्यात शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवक शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात मुंबईचे शिवसेनेचे आमदार सगुण नाईक आले होते. दौऱ्याप्रमाणे 3 आमदार आणि 3 नगरसेवक येणार असल्याची माहिती होती, पण 2 आमदार आलेच नाहीत. औंढा नागनाथ तालुक्यातल्या येहळगाव इथं आमदार सगुण नाईक यांनी भेट दिली. तुरीची अवस्था बिकट असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात तूर शिल्लक आहे. शासन स्वतः कबुली देतंय की तूर खरेदीत 400 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, आणि हा भ्रष्टाचार दुसऱ्या तिसऱ्या कुणी केला नसून या शासनानंच व्यापाऱ्यांना घेऊन केला असल्याचा आरोप हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केलाय. शेतकऱ्याची तूर घरामध्ये आहे आणि जे व्यापारी 3,000-3,500 तूर घेतात आणि नाफेडला 5,050 देतात, मग शेतकऱ्याची पळवणूक. हे व्यापाऱ्याचा माल तुमच्या माहितीसाठी घेतात, पण शेतकऱ्याचा अजिबात तुमच्या माहितीसाठी कुठल्याही प्रकारचा विचार नाही. आणि जो हा भ्रष्टाचार म्हणत आहेत, हा भ्रष्टाचार हे सरकार तुमच्या माहितीसाठी व्यापाऱ्याला घेऊन हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तूर उत्पादन घेण्याचं आवाहन केलं होतं. या सर्व परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्यात येणार आहेत, त्यावेळी या संपूर्ण अडचणी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडणार असल्याचं आमदार महोदयांनी स्पष्ट केलं. कर्ज काढून शेतामध्ये टाकली आहे, ती त्यांची वसूल पण झालेली नाही, आणि आता ते खायचं काय हा मोठा प्रश्न झालेला आहे. म्हणून आम्हाला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आम्हाला या शेतकऱ्यांचे प्रश्न विचारून त्याचा आढावा घेऊन आम्ही त्यांना आढावा देण्यासाठी आम्हाला इथे पाठवलेला आहे. आम्ही हा सगळा शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, तुरीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही उद्धव साहेबांकडे त्यांचा आढावा देणार आहोत. एकूणच हिंगोलीच्या शिवसंपर्क अभियानात आमदारांच्या दौऱ्यामुळे शिवसेना आमदारांच्या गावभेटी आता चर्चेला जाऊ लागल्या आहेत. पण या सगळ्यात खरी गरज आहे ती विधानसभेत आवाज उठवण्याची. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.